बोदवड तालुक्यातील जामठी येथे अवैधरित्या विक्री होणाऱ्या देशी विदेशी व गावठी दारूवर तत्काळ बंदी आणावी या मागणीसाठी गावातील सुमारे 200 महिला व पुरुषांनी जामठी ग्रामपंचायत कार्यालयात धडक दिली। यावेळी गावांमध्ये तत्काळ दारूबंदी करावी अशी घोषणा देत ग्रामपंचायत प्रशासनाला आजच्या आजच ठराव घेऊन दारूबंदी संदर्भात मागणी करण्यात आली। यानंतर पोलीस प्रशासनाच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयात येऊन हस्तक्षेप करीत आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला गेला। महाराष्ट्र टीव्ही 24 करिता ज्ञानेश्वर पारधी, जळगाव। तू ग कुठून आणलं? आणला साडी पण। वा छान दिसतंय की। हो, सरकारनं 1500 रुपये चालू केले दर महिन्याला। आणलंय दिसायची इच्छा म्हणून हा सदरा आणि ही साडी घेतली। आणि पुढच्या महिन्यात परत पैसे आले ना मग छोटीला फ्रॉक आणि आपल्या कपिलेला माळा घेणार आहे। बर, राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार। सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा।